काँग्रेसच्या नाराज नेत्यांची आज दिल्लीमध्ये एक बैठक होती आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याला या नेत्यांचा विरोध आहे. बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा होईल. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत अधिसूचना निघालेली आहे आणि दोन उमेदवार प्रामुख्यानं रिंगणामध्ये आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे आणखी एक वरिष्ठ नेते शशी थरूर. मात्र आता काँग्रेसचे काही नेते या सगळ्या संदर्भात नाराज असल्याचं कळतंय. काय नेमका मुद्दा आहे नाराजीचा? निलेश बुधावले सांगतायत. निलेश सुविधा, आज संध्याकाळी 9:30 या सर्व नाराज नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. सध्या अध्यक्षपदाची जी निवडणूक आहे ती कुठेतरी बिनविरोध निवडणूक करायची अशा पद्धतीची एक हालचाल सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि याला त्या नाराज गटांना विरोध केल्याची देखील माहिती आहे. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की या निवडणुकीसाठी अशोक गेहलोत आणि शशी थरूर हे आग्रही असल्याचं सध्या माहिती मिळत आहे. त्यामुळं जरी हे उमेदवार या निवडणुकीसाठी उभे राहिले तरी काँग्रेसचा नवा अध्यक्ष जो असेल त्यानं मात्र एक व्यक्ती एक पद या न्यायानंच असावं अशा पद्धतीची एक अपेक्षा या सर्व नाराज नेत्यांची आहे. संघानं एक महत्वाची बैठक दिल्लीमध्ये घेतलेली आहे. G23 मधले काही सदस्य या बैठकीमध्ये असणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं आगामी निवडणुकीबाबतची रणनीती देखील ते ठरवण्यात येणार आहेत. जर आपण पाहायला गेलं तर शशी थरूर हे G23 गटातले मानले जातात. ज्यावेळेस नाराजीचा एक सूर पक्षामध्ये निर्माण झाला होता त्यावेळेचे काही बाहेर नेते आले होते त्याच्यामध्ये शशी थरूर देखील होते आणि ते देखील या निवडणुकीसाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अशोक गेहलोत यांचं देखील नाव प्रचंड प्रमाणात चर्चा आहे. त्यामुळं जर हे दोन कॅन्डिडेट असतील तर मात्र ज्यावेळेस अध्यक्षपदाची निवड होईल त्यावेळी जर ह्या पदा या व्यक्तींकडे इतर पदं असतील तर त्याला विरोध हे सर्व नाराज गटातले नेते आहेत ते करणार असल्याची देखील माहिती आहे. सविता, धन्यवाद. निलेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.